नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला अंड्याचं झणझणीत कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य 5 अंडी बघा, मी शिजवून साल काढून घेतलेले आहेत. ह्या जिथे तुम्हाला साहित्य दाखवणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही 1 डझन अंड्याचं पण कालवण बनवू शकता, 6 अंड्याचं बनवू शकता, 7 बी अंड्याचं, 7-8 अंड्याचं बनवू शकता. तर त्यासाठी बघा, 1 इंच आलं मी पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. 2 कांदे मिडियम आकाराचे मी मोठे मोठे बघा असे कापून घेतलेले आहेत. सुक्कं खोबरं घेतलेलं आहे बघा, एवढं 2 तुकडे घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या आणि 1 गड्डी लसूण घेतलेला आहे. ह्याच्यासाठी कोथिंबीर पण लागणार आहे आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे तीळ लागणार आहेत आपल्याला. ह्या चमच्याच्या मापानं 1/2 चमचा सफेद तीळ घेतलेली आहे ती, आणि चण्याची डाळ आपली 1 चमचा घेतलेली आहे. तर तुम्ही हे 1 चमचा बेसन पीठ बी घेऊ शकता. कढई मी गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण चण्याची डाळ ही भाजून घेऊया. काय होतं माहिती आहे का, डाळीच्या जागेवर जर आपण बेसन पीठ टाकलं नाही तर ती जळायची शक्यता असते. पण डाळ काय करायचं, कढई गरम झाली का नाही, एकसारखं मीडियम गॅसवर गोल्डन कलर येतो आपल्याला ही भाजून घ्यायचे. कालवणाला कशी 1 नंबर चव लागते तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलवर खूप साऱ्या अंड्याच्या रेसिपी आहेत, त्याची लिंक मी सगळे ह्याच्याखाली देते. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चण्याची डाळ बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायची, आणि एकदम बारीक गॅस आहे. कढई गरम झाल्यामुळे एकदम छान अशी भाजली जातील, एकसारखी भाजली जाते. तर ह्याच्यामध्ये बघा ही तीळ टाकून घ्यायचं, आणि तर गॅस मी बंद करून घेणार आहे, कारण जर आपण ही गरम जास्त आहे तर तीळ आपले करपून जातील. तर एकसारखं असं आपण हलवून घेऊया 5 ते 7 मिनिट. छान असे बघा भाजले गेलेले आहेत, तीळ पण आपले चांगले फुगलेले आहेत. आता आपण हे खाली उतरून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ही चण्याची डाळ आणि आपण हे तीळ टाकून घेऊया. थंड झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये हा मसाला बघा सगळा आणि कोथिंबीर हे मी मिक्सरला बारीक करून घेते. मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकून घ्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही तेजपत्ता बी टाकू शकता, कढीपत्ता पण टाकू शकता. जिरं चांगलं भाजून घेऊया. जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा मसाला केलेला तो टाकून देऊया. जे मी कांदा वगैरे जे टाकलं होतं ना, ते तुम्ही सगळं जरी भाजून घेतलं तरी चालेल. जरी तुम्ही चुलीवर जरी करत असाल ना, तर अख्खा कांदा जरी चुलीवर भाजला तरी पण चालेल. कांदा खोबरं मस्त लागेल एकदम. आता हे मीडियम गॅस आहे, मीडियम गॅसवर ही परतून घेऊया. मीडियम गॅसवर बघा एकसारखा मसाला मी भाजून घेतलेला आहे. असं थोडंसं हलकंसं ना सुक्का झाला की मग ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं तंबटं टाकायचं. एकदम बघा हे चॉपरमध्ये मी बारीक केलेलं आहे. आता ही पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. टमाटे टाकल्यावरनं बघा 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. गॅस आता मी बारीक करते. आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडीशी हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1/2 चमचा जिरे धने पावडर. तुम्ही वाटणामध्ये 1 चमचा जिरे जरी टाकलं तरी पण चालेल. आता हे पण आपण थोडंसं परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायचे, 1/2 चमचा टाकणार आहे. कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आता हा मसाला जो आहे ना आपण जे सगळा केलेला, हा तेल सुटस्तोवर आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. मसाला बघा असा परतून घ्यायचा तेल सुटस्तोवर. मीडियम गॅसवर एकसारखं बघा मी हलवून हलवून परतून घेतलेलं. असं परतलं ना की कालवणाला बी काय होती, चव छान येते एकदम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अंडी टाकायचे. गॅस आपला मीडियमच आहे. आता ही अंडी ना अशी थोडी थोडीशी कट करायची. तर ही अंडी काय करायचं, तुम्ही तेलात जरी परतली की नाही, थोडंसं चटणी मीठ लावून तरी पण चालू शकतात, आणि अशी टाकली ना तरी पण चालू शकतात. तशा पण रेसिपी माझ्या चॅनलवर पुष्कळ आहेत. जेवढे पण मी अंड्याच्या रेसिपी टाकल्यात ना, त्याची लिंक सगळी मी ह्याच्याखाली देते. अंडी टाकून घेतलेली आहे. तर ह्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 8 अंड्याचं 6 अंड्याचं कालवण बनवू शकता. कारण अंड्याचं कालवण कधी पण ना थोडंसं पातळ असावं, म्हणजे तुम्हाला जर प्यायला भातावर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरीवर तुम्ही खाऊ शकता. तर गॅस बारीक करते, आणि आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचे. ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया गरम. तर पहिलं आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचे. बघा मी 1.5 ग्लास पाणी गरम केलेलं आहे. थंड पाणी टाकू नका, गरमच पाणी टाका. आता हे मी हलवून घेते. पहिलं पाणी वतल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं. आता आपण 2 ते 3 मिनिटाच्या झाकण ठेवूया, म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो चांगला शिजला जाईल. 2 मिनिटं झालेले आहेत बघा झाकण ठेवलं होतं. मसाला बघा किती मस्त झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे. तर तेच गरम पाणी बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं होतं, कारण त्याच्यामध्ये मसाला आपण बारीक केला होता. आता हलवून घेऊया. पाणी टाकल्यानंतर बघा हलवून घेतलेलं आहे. आता गॅस मी मीडियम करते, आणि आपण आता ह्याला उकळून देऊया. बारीक गॅसवर बघा कालवण ठेवलं होतं. बघा मस्त असं उकळलेलं 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं. तर बघा किती मस्त तरी पण आलेली आहे, आणि किती छान असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही, चवीला 1 नंबर लागेल. रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.